श्री गुरुचरित्र अध्याय नववा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ऐकुनी सिद्धाचे वचन, नाम धारका करी नमन, विनवते कर जोडून भक्तिभावे करून या। श्रीपादराव कृपप्रिय असता पुढे वर्तला कैसी कथा, विसरून सांगा आता कृपामूर्ती दातारा। भक्तवासला श्री गुरु राव, जाणूने शिष्याचा भाव, विस्तार करूने भक्तास्तव निरोपले। श्री गुरुचरित्र सिद्ध मने नाम धारका, पुढे झाली अति कौतुका, त्या ग्रामी रजग एका सेवक झाला श्री गुरुचा। नित्य श्रीपाद गंगसी येती, विधीपूर्वक स्नान करती, लोकविहार दिव्या गती आचारते त्रिमूर्ती आपण। ज्याच्या दर्शने गंगा स्नान, त्यासे काय आचरण, लोकागृहकारण स्नान करता परिस्या वर्तिता। ऐसे के दिवशी श्रीपाद येथे स्नानासी गंगा वाहे दाही दिशी मध्ये असता आपण देखा, तया गंगा तटिकात रजक असे वस्त्र धूत, नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी। नित्य त्रिकाळ येऊनी दंड प्रणाम करुणी, नमन करियाती विनया मनोवाय कर्मासी वर्तता। ऐसे एक दिवशी आला रजक नमस्कारासी श्रीपाद म्हणे। श्रीपाद म्हणती तयासे एक चित्त परिस्या, श्रीपाद म्हणती रजकासी कार्य नित्य कष्टोशी, तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी सुखी राज्य करी म्हणते। एकता श्री गुरुचे वचन, गाठी पालवी बांधून शकुना, विनवतसे कर जोडून सत्य संकल्प। श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार भ्रांती, सेवक झाला एकांत भक्त, दुरून करी दंडवत मठा गेल्या येण्याचे परी। ऐसे बहुत दिवसापरी रजक मग सेवा करी, अंगण झाडी प्रोक्षण करी नित्य नेमे येणे विधी। असता एक दिवशी देखा वसंत नाम माशाभिषेका, क्रीडा करता नदीतून नेका आला राजा लमचा एक। स्त्रिया सहित नावेत आपण अलंकृत भरम, क्रीडा करिता स्त्रिया आपण गंगेमधून येतसे। सर्व दळ्या थोडे अमित अस्ती अस्ती घोडे, मिरवतसे रत्न कोडे अळंकृते सेविक जन। ऐसी गंगा प्रवाहात राजा आला खेळत, नाना वाद्यासे गर्जत सेवा सेवे ते थोडी असी रजक होता नमस्कार ती शब्द झाले अति दृश्यगती। असे गंगा ते अवलोकती समारंभ राजाचा विस्मय करी अति मानसी, मी जन्मोनी संसारासी न देखिल्या सुख्यासी पशु समान देह आपला, धन्य राजाचे जन्यासे ऐसे सुख्य भोगोने। स्त्रिया वस्त्र अनेक भूषणे कैसा हा भक्त ईश्वराचा, कैसे याचे अर्जी फळ कवन देवारातले, कैसा गुरु असे भेटला मग पावले हे पद। ऐसे मनी चिंतात ते करतसे दंडवत, श्री गुरु श्रीपाद कृपावंत ओळखिया त्याच्या मन वासना। भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती ओळखणी त्याची स्थिती, बोलवणी पुस्ती काय चिंतात मनात। रजक मने स्वामी असी देखले तुष्टून रयासी, संतोष झाल्या माझ्या मानसी केवळ दास श्री गुरुचा। तपे आरोधने देवासी पावल्या ऐशी अवस्था ते, म्हणून चिंतात मानसी कृपामूर्ती दातारा। ऐसे अविद्या संबंधी नाना वासना इंद्रियाशी, जाडनय्या भुगसी चरण तुझे मज्ज शुक्य। श्रीपाद मंदिर रजकासी जन्मद्रयासी कष्टासी, वांछा असे भुगयासी राज्य पद तमूर्ती। निवाव इंद्र सकळ नातार नवे मन निर्मळ, बाधा करिता पुढे केवळ जन्मांतरी परिसया। तुष्टेव्या इंद्रियासी तुवा जन्मावे लांचेशी, आवडे झाले तुझ्या मानसी राज्य भोग जाय तुरित। ऐकून स्वामीचे वचन, विनवे रजक कर जोडून, कृपा सगळ श्री गुरु राणा उपक्ष नको म्हणतसे। अंतरातले तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन, तुझा अनुग्रह असे कारण ज्ञानदेव दातारा। श्री गुरु म्हणती त्यासी वेदुर्गा नगरी जन्म होसी, भेटू देव अंतकाळासी कारण असे अम्मासे येणे। भेटी होतास अम्मासी ज्ञान होईल तुझं मानसी, न करी चिंता हो भरवसी अम्मा येणे घडेल। अनेक कार्य करणासी अवतार हो परियसी, वेश धरुण संन्यासी नाम नरसिंह सरस्वती। ऐसे त्या सम्मुख होणी निरोप देती जाई म्हणून, रजकलय लावे चरणी नमन करतेसे त्यावेळी। देखून श्री गुरुमूर्ती रजक जवळी पाचारती, य भुगसी किंवा पुढती राज्य भुगो सांग मज। रजग विनवती श्रीपादासी, झालो आपण अपरासी, भोग भोगोने बाळगासी यवन गोड राज भोगो। ऐकून रजकाचे वचन, निरुपदिती श्रीपाद आपण त्वरित जाय रे म्हणून, जन्मांतरी भोग मंदी निरुपदित त्यावेळी, त्याजले प्राण तुझ्याशी, जन्म झाला लांचे कुळाशी वेदुरु नगरी प्रख्याते। ऐसा रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता, सिद्ध मने नाम दरकाता चरित्र झाले पोहू अनिक। इतक्यो झाल्या अवसरी श्रीपाद राव राहिले कुरोपुरी, आस्था महिमा अपरंपरी प्रख्यात झाले परिसया। महिमा सकळ सांगता विस्तारी होईल बहुकथा, पुढील अवतार असे ख्याता सांगेन एक नामदार का। महिमा न सांगता श्री गुरुचे शक्ती कैसे आमचे वाचे, नवल्या
नवे अमृत दृष्टि स्थान महिमा ऐसे जा श्री गुरु राय लज्जा स्थानी महिमा अपार द्या भूनी विचित्र असे अख्या रसिक दृष्टांत तुझे सांगेल स्थान महिमा विस्तार रे सांगे एक मन एक प्रख्यात असे कुरवपुर मनकामना पूर्ती दित ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून या दृश्य होते तिथसे अश्विन मध्य द्वादश नक्षत्र मागा मृग राशी श्रीपाद बसले निजदानसी अदृश्य झाले गंगे ते लौकिक वस्ती दिसती अदृश्य आपण कुरवपुरी असता जाना श्रीपादराव निर्धार जाना त्रिमूर्तचा अवतार अदृश्य होणे त्या स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेने विस्तारुणी मने सरस्वती गंगाधर जे जना असती भक्ती केवळ त्यासे दिसती निर्मळ कुरुक्षेत्र आरती बरोबर असे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगितल्या नामधारकासी त्याची कथा विस्तारली सांगत असे सकळ असे गंगाधराचे आत्माज इति श्री गुरुचरित्रामृत परम करता पलत नृत्य प्रख्यान सदन सिद्ध नाम धारकासी रजक प्रदान तवा श्रीपाचर्य निजगम नाम नाम नवमध्याद श्री गुरुदत्तात् नमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।